नमस्कार, श्री शालिकम यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री ईशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते आणि श्री ईशा आणि श्री ईशाची डॉलसुद्धा तुमचं स्वागत करते. तर बरेच दिवस झालं, आत्ता ऊन पडलं आहे, पण बेंगळूर सणाच्या आदल्या दिवशी म्हणजे बरेच दिवस झालं रायबाला आंघोळ नाही घातलेली आणि रायबाजवळून हिंनी आलं किंवा आम्ही जरी गेलो तितकाच म्हणजे वास जरा विचित्रच येतो आहे, तर आम्हाला सवय नाही रायबाचा घामणास आलेला आहे. म्हणजे एकदम रायबा नेहमी स्वच्छ आणि फ्रेश असतो, तर आम्ही आज तेच करायला चाललो आहे, ते म्हणजे रायबार आंघोळ घालायला. आणि तर बघू शकता आम्ही घरातूनच गरम पाणी घेतलेलं आहे, एक कळशी आणि एक किटली गरम पाणी. आधी त्याला गार पाण्यानं व्यवस्थित धुवून काढणार आणि नंतर सगळ्या अंगावरती हे गरम पाणी ओतणार. आणि अचानक रायबाचं साबण संपल्यामुळे घरातील आता आम्ही हा साबण घेऊन चाललो आहे, कारण रायबाला स्वच्छ आंघोळ घालायचीच आहे. त्यांचा आणि इथं पण भरपूर साहित्य घेतलं आहे, ते तुम्हाला आम्ही शेडमध्ये गेल्यानंतर सांगतो. चला चला. आणि आता आम्ही मोठी गाडी घेऊन निघालोय आणि तिकडे बघू शकता स्वीता मॅडमचं काय चाललंय ते. असं थोडस ऊन आलंय तर सण बात घ्यायला लागले ते आणि आज थोडं थोडं आभासनीय पण दिसायला लागले. गाडी गेला आपण गाडीवर तर काही शक्य नाही पाणी, त्यामुळे श्रीषा किटली जाते कळशी जात किटली सा तिकडे, नाहीतर असं कर श्रीषा तू पुढे बाळा. चला तर हे पक्कू बाबा आलेत वैरण काढायला. काढलीस काय ते हा हत्ती गावातले काढ नको बाबा, इंस्टावर तुम्ही दिसला त्या व्ह्यू किती झाली आत्ता 1,24,000 ते नक्या काढलेले व्हिडिओ आहे त्या दिसलाईस की तुला दाखवते व्हिडिओ परत. मग किती हे गेर कळशील किटली बाहेर काढू लागते नुसते तिकड तिकड काढ श्रीशा इकडे बा एका बाजूला मग इकडे रायबाची मम्मी आहे. तुम्ही आणि ती शिंगात पण घालून घेतली हो. आणि रायबाच तुम्हाला काय वेगळं वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं होय ना. हो आज उठलेला सोडायचा आणि कमेंट मध्ये बघ्या आपला व्हिडिओ किती डीप आणि व्यवस्थित बघतेत म्हणजे लक्षात येते की त्यांच्या हा रायबाचा रायबा मध्ये आज काय असं वेगळा बदल काय दिसतोय ते. उद्या ज्याला ज्याने ज्याने व्हिडिओ बघतेत त्यांच्या गावरात जायचं आहे गव्हा आणायला नाना कसा छान छान दिसते ती. नाना जेंट्स पार्लर मध्ये जाऊन आले ते नाना जेंट्स पार्लर मध्ये जाऊन आले. रायबा रायबा शीट चला आज रायबा लय दिवसात नांगू करणार. पहिला उन्हाळा होता तो आठवड्यात 2 वेळा घालत होतो, जसं पाऊस चालू झाला तसं रायबात काय बदल दिसतोय का कमेंट मध्ये सांगा लवकरच, कारण की तुम्हाला काय तुम्हाला हा उद्याच आणतो आणतो ते खराटाच खाल्ला का येणं नवीन आणलेला येणं राजाच्या आईनं म्हणजे रायबाच्या मावशीनं हिनं येणं खराटा नवीन खराटा आणलेला खाल्ला. आणि राजाच्या तर काय अजून अंगावरच पांघरून काढत नाही आम्ही. काय झालं राजा माहितीये का आता दिसली 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 गईकडे पाहायला लागले ग आईकडे काम जायचं अहो का इथनं इथं राधा आहे आणि इथं मम्मी कुठं आहे इथं हा एवढा अंतर आहे बघा तिच्या नजरेसमोरच ठेवले आम्ही आणि तिच्या जवळ बांधलं की तिनं चाटून चाटून राधाची पाक केस काढली. नानांची एकदम छान युनिक टोपी कुणी इकडे नाही घालत टोपी घालून असू दे ओ लाड करतोय लाड बाळ चाटलं लाड करते कस करते रायबा तसा वास आला ना कस तर होत आहे ना असं इकडे बनताय काय दोन्ही दाव्या ना त्याला येईल राग
आवडत नाही त्याला इकडे तिकडे बांधलेलं राय बा कुणी इकडं तिकडं निघालंय आकाड्यात होय नानांनी लगेच ओळखलं ऊन पाणी आणलंय ऊन पाणी आणले गरम पाणी थंडी वाजते थंडी वाजते म्हणूनच आणले बाळ बावली पडायला शेणामध्ये काय सारखं 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 कुठं कुठं बाहेर राहिबाचा आज लुक चेंज करायचा राहिबाला मुरकी घालायची ही मुरकी थोडीशी कचल्यासारखी झाल्या म्हणून किती 4 महिन्यात सुद्धा त्यावेळेस आणलेली हे नाही 2-3 महिने झालं रायबा शाणव नको असं करतो मारा काय करतो आधी त्या नक्या दोन घेतो अहो आधी आपण गार पाण्याने स्वच्छ करूया की त्याला रायबाला पण छान वाटायला लागले मला किती दिवसात बाबा धुरा लागला मला रायबा करू बघा असं आहे एखादं लहान बाळ पण ऐकणार नाही एवढं दोरच सोडायचं त्याला सवयच घाण लागल्या त्या बाजूला बसल्याशिवाय कसं उचलणार रायबाच्या नक्या केल्यापासून रायबा घोड्यासारखं काय वाटायला विचारत रायबाला आपल्या इथं धुवायचं चाललाय आता साबण लावून आणि जाता जाता आपल्या गावा शेजारची जायचे वाटेगावचे जाता जाता बघा आली रायबाला हाय ना आपला रायबा व्यवस्थित हा म्हणजे जसा व्हिडिओ दिसतोय तसा दिसतोय ना त्याची निगा बिगा फक्त एवढंच केलंय तो मग बघत लय दमूत आणि एसन घालायचं म्हटलं तर अजून म्हणतो 9 महिन्यात एसन घालायचं आता नाही गडबडून 7 महिने आता काय झालं निघाला काय मळ चषा इतकं भारी वाटायला लागले आता गरम गरम पाण्यात लय निघाला सवय नव्हती का आपल्याला रायबा या थंडीमुळे श्री शुकून आता भिना झाले रायबाला रायबाला किती आंघोळ करून घ्यावीशी वाटायला लागले म्हणजे रायबाचं बाबचं 2 पाय आणि खाली पोट आणि ही तोंड तोंडाला म्हणजे शेवट लावया तोंडाला मी लावतो तुला नाही लावून देणार म्हणजे की झाले बिचाऱ्याच्या डोळ्यात साबण साबण बघा की नवीनच फोड लावत तर माझे पिल्लू मला तोंडाला साबण लावून देतो देते असं छान अगं होय की ग आम्ही तोंडाला तोंडाला साबण असं 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 त्याला झीट येते झीट रायबाची सबस्क्रायबर फॅमिली सारखीच आहे ती आपल्या जाता 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 थांबली तिथं रायबा तुला बघून गेली ती आता दोघ जण आणि तू आंघोळ करतोस होय रायबाला आजला पाय बघ पाय बघ साहेबांचा पाय कसा आहे अगं आंघोळ करून घ्यायला लागला तो होय की ग आत्ताचा साबण नुसत्यावरची घाण निघायला गेलाय पण आता ही सगळं कलर लावायचं आणि रायबाला सुद्धा थंडी सुद्धा वाजणं झालं बरं का एवढं त्याला छान वाटायला लागलं मला भीती वाटते फक्त रायबाच्या मम्मीची मम्मी रायबाची दादानी कमेंट केलेली मी दादाचं नावच घेतलं नाही तर दादा थोडीशी कसं व्हिडिओ जास्त मोठे होत आहेत ना त्यामुळे मी बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ बघा इथला पण कलर कलर निघत वंडे कलर होता त्यामुळे निघते कलर निघतोय की थांबा एकच मिनिट व्यवस्थित साबण लावून घेते डोळ्यापासून सर आहे बापला
आता साबण तर लावून झालेला आहे तर आता फक्त एकदा राय बघा असं साबणात एकदा फेस करून घ्यायचा. ब्रशनं चोळ किती आहे? मऊ मऊ ब्रशनं पण नाही, आता श्रीशांची बाजू सगळी घासून काढल्या. श्रीशा पण आता राय बाय बस करते सारख्या. तिला स्वप्न पडलेलं. श्रीशा स्वप्न सांग तुझं. श्रीशा स्वप्न सांग. सांग लवकर बाळा. म्हणजे एक मोठा हॉल होतो, हॉल म्हणजे एक असा खड्डा. त्याच्यात ना रायबाची आणि रायबाची मम्मी आणि रायबा गेले होते फिरायला. आणि अचानक ते हॉल त्याच्या म्हणजे उभा राहिलं ना, ते हॉल खालीच असं उघडायचं. आणि रायबा त्याच्यात पडला आणि मी आणि त्याची मम्मी. तर रायबाची मम्मी रायबाला लाड लावायला लागली. बास बाळा. तर विषय असा झालेला की श्रीशा सकाळी पहाटे 5 वाजता मी उठलेलो, तर अचानक ती उठून बसली. म्हणलं अरे श्रीशा काय झालं? तर म्हणजे अहो पप्पा मला एक स्वप्न पडलं, मला एक स्वप्न पडलं. म्हणजे काय पडलं बाळा? तर म्हणजे आपला रायबा गेला आहे कुठल्या तर खड्ड्यात आणि त्याच्याबरोबर रायबाची मम्मी पण गेल्या खड्ड्यात. आणि मी म्हटलं आता श्रीशा रडते का काय अशी एवढी ही झालेली. अगं म्हटलं बाळा स्वप्न होतं ते, झोप म्हटलं मग झोपली. बरोबर आहे का नाही? तरी आता मी ह्या किटलीतलं पाणी ह्या बालदीपासून घेतलंय आणि ही जी पाणी गरम आहे. हाय हाय अजून कडक आहे की ग? आता राय वाशे गरम पाण्यात अंघोळ करणार म्हणजे थंड वाजणार नाही. श्रीशा उठ साईडला जरा अंगा होईल. हा कसं वाटतं राय बा? तर आता रायबाचा म्हणजे सगळं रायबाचं म्हणजे आता सगळं आवरलेलं आहे. रायबाला धुवून झालाय गरम पाण्याने शेवट अंगावर ओतलं आणि टॉवेल सुद्धा आणलाय कारण रायबाला असा पुसून घ्यायचा. रायबाला अजिबात अंगाला कपडा लावलेला आवडत नाही. आणि आम्ही अजून एक गोष्ट आणल्या कारण कसं रायबाच्या अंगावर जास्त म्हणजे प्रत्येक बैलाच्याच असतील असे जास्त केस, तर तो लवकर सुकत नाही, ऊन पण नाही बाहेर बांधायला. त्यामुळे आम्ही येताना हेअर ड्रायर सुद्धा आणलेला आहे आणि ड्रायरने थोडस तेल असा कोरडा करून घेणार आहे. मी पुसू का? बरा बरा तुम्हीच पुसा. बघितलं की उड्या उड्या मारायच्याच मार्गावर. श्रीशा माग सर शिस्तीत पुसा निघाला बाहेरच. त्याला सवय लावली पाहिजे खरं है ना. पिशवीच त्याला असं वाटत की तोंड पुसा तोंड टॉवेल भिसतोय खाली. आता ह्याच्यातला अर्धा टॉवेल राधाला करायचा. राधाला पण आंघोळ घालूया उद्या गरम पाण्याने. गरम पाण्याने घालूया राधाला. काय एक किटली बास नाही केलं तर हिथंच ठेवायचं. काय होते काय? आता जुना पण झालाय म्हणलं आता हेच करूया रायबाला टॉवेल. कोण म्हणणार? तोंड राहिलं की पुसायचं असं वाटत. कान कान जरा तोंड जर चिकना दिसतोय. आता ड्रायर कुठला? अगं राहू दे ड्रायर वाळला. हात लावून बघ, हात लावून बघ. नको ड्रायर आधीच आवाज येतोय त्याचा जास्त. बघ कट्ट वाळलाय. तेल तेल नाही लेट वाटत हे बघ. बाजूला अगं तिला वाटते की आता हिरण्याने टॉवेल त्याला पुसणार आहे. बर चला. तर रायबा पूर्णपणे आता वाळलेला आहे मस्तच. हा तर आता आपल्या रायबाची आंघोळ बरेच दिवसाची राहिली होती जसं की बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी घातलेली. तर रायबा पण एकदम फ्रेश झालेला आहे. आणि काय प्रॉब्लेम व्हायचा ज्यावेळेस ह्यांनी रायबा जवळून आले किंवा मागच्या वेळेस पण मी आलेली, तर असा साडीचा म्हणा ह्यांच्या टी शर्टचा एक असा वेगळा वास यायला लागलेला. म्हणून म्हटलं की गरम पाण्याने रायबाला तर धुवूनच काढूया. आणि कमेंट सुद्धा रात्री झालेली म्हणजे की रायबाला गरम पाण्याने धुवा. आणि आम्ही काल धुणार होतो पण एक काम निघाल्यामुळे ह्यांना ते जमलं नाही. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? रायबाला धुतलेला आहे तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि राधा बघू शकता आज निवांत आहे तर कमेंट मध्ये राधा अजून लय लहान आहे. आणि रायबाचा सुद्धा व्हिडिओ करायला चालू केलं तर 2 महिन्याचं झाल्यानंतर तर रायबाला पण आम्ही दाखवत जाऊच तुम्हाला. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद रायबा शेठ. धन्यवाद मला. धन्यवाद.